नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या आपल्या वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने अगदी मेच्या उत्तरार्धात बाधित रुग्णसंख्येचे शतक गाठले होते। कोरोनामुळे मृत्यूचा आकडा शतक ओलांडेल असा कोणी त्यावेळी साधा विचारही केला नसणार। होय, वाशिम जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 102 जणांचा जीव घेतला आहे। जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा 4896 इतका झाला असून आतापर्यंत 4133 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 660 सक्रिय रुग्ण आहेत। बाधित रुग्णसंख्येचा वेग जरी मंदावला असला तरी हे संकट अद्यापही कायमच आहे। पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे। म्हणून कोरोना किती भयंकर आहे ते प्रेताने हाऊसफुल झालेल्या त्या स्मशानाला विचारा। विचारा त्या प्रत्येकाला जे आपल्या आप्तसुखियांचे अंतिम दर्शनही घेऊ शकले नाहीत। आज जवळच्या काही कोरोनाबाधित बरे झालेल्या मित्रांचे अनुभव ऐकलेत। मित्रांनो, लाईटली घेऊ नका, नाहीतर जीवनाची लाईट विझल्यावर आपल्या पश्चात अंधकारमय झालेल्या जीवनाशी कुटुंब कसे फाईट करेल या गोष्टीचे नक्कीच भान असू द्या। म्हणून आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या। पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा।